चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। नगर पंचायत नगर सेवक ऐडवोकेट विजय केडूकर भारतीय जनता पार्टी के वती अधिकृत नगर सेवक मन तथे कर शासना नगर विकास विभागाकून एकूण 151 लक्ष इतका निधि विकास कामांसाठी मंजूर होऊन आला होता। त्या बाबतचे परिपत्रक नगर पंचायतीत आल्यानंतर त्याची विशेष सर्वसाधारण सभा अशी 30/6/2022 रोजी घेण्यात आली होती। त्या सभेला मी उपस्थित होतो। त्या सभेच्या दरम्यान या परिपत्रकाप्रमाणे कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि त्या कामांना मंजुरी देण्यासंबंधी चर्चा झाली होती। त्या मंजूर कामांपैकी एकूण 6 कामे मंजूर झाली होती। त्यामध्ये 6 नंबरचे जे काम होतं ते माइन्स रोडपासून मुला काजू फॅक्टरीकडे यांच्या घराकडे जाणारा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणचा एक मुद्दा होता आणि त्याला 45 लक्ष इतका विकास निधी लावण्याचा मानस होता। त्या मीटिंगमध्ये मी स्वतः या 6 नंबरच्या कामाला आक्षेप घेतला होता, कारण माइन्स रोडपासून ते मुलांच्या काजू फॅक्टरीपर्यंत जाणारा जो रस्ता त्यांनी दर्शवलेला होता त्याच्यावर कोणतीही नागरी वस्ती नसून ती शेतजमीन आहे पूर्णपणे, आणि पुढील 25 वर्षात देखील तिथं नागरी वस्ती होईल अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे आजच्याकडेला। त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि 6 क्रमांकाचं ते काम वगळून इतर कामांबाबत मी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता, कारण ती बाकी जी विकास कामं होती ती नागरी वस्तीतली होती। त्यामध्ये शिवस्मारकाचं एक काम होतं, गफार मकानदाराने हजरनंतर ते घर जे आहे त्या ठिकाणी कार्पेटचं घर होतं, कार्पेट बसण्याबाबतचा होता। नंतर 3 नंबरचं काम होतं, त्याच्यामध्ये नागेश प्रधान यांचे घर यांनी रोहन गवस याचे घर तिथं RCC गटर्स रस्ता डांबरीकरण करण्याचा तो एक विकास काम होतं। त्यानंतर 4 नंबरचं काम होतं की राज्यमार्ग 201 किलोमीटर 650 ते लक्ष्मीनारायण नगर इथून आझाद नगरकडे जाणारा रस्त्याचं डांबरीकरण खडीकरण असा एक त्याच्यामध्ये घालण्यात आला होता। आता हा रस्ता आझाद नगरला जोडणाऱ्या रस्त्याशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला नव्हता। तर 5 नंबरचं काम पुन्हा होतं की अक्रम मानगापूर ते गौस मुल्ला यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण दोन्ही बाजून RCC करते। हे 5 नंबरचं काम आहे, हे वॉर्ड क्रमांक 3 म्हणजे आझाद नगरमध्ये होतं, जिथं लोकवस्ती आहे जे लोक कर वसतात त्यांच्या ठिकाणचं होतं। त्यामुळे अशी अपेक्षा होती की सत्ताधाऱ्यांनी ही अनुक्रम नंबर 1 ते 5 कामं करणं अपेक्षित होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याच्यामध्ये तशी कामं न करता केवळ आपल्या हक्कातलं आपल्या जवळच्या लोकांचं म्हणून 4 नंबरचं काम जे राज्यमार्ग 201 जोडणारा रस्ता जो होता ना, सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मनमानी कारभाराप्रमाणे केवळ फक्त 4 क्रमांकाचं काम जे आहे ते राज्यमार्ग 201 लक्ष्मीनगर वसाहतपासून ते आझादनगरकडे जाणारा रस्त्याचे खडीकरण हा एकच काम स्वतःच्या पाहुण्यांच्या सोयीसाठी म्हणून करून दिलं आणि त्यातलं नगर पंचायतीच्या हद्दीत शिवस्मारकासाठी देरावा लागणारा फंड देखील जाणून बुजून विलंब करून दिला, त्याच्यासाठी अनेक वेळा मागणी करावी लागली। तर एकंदरीत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जो काही प्रशासन चालवत असताना शासनाकडून फंड येणारा जो आहे तो ज्या त्या ठिकाणी न लावता स्वतःच्या पैपाहुण्यांचे विचार करून त्यांच्याकडे होणाऱ्या सोयी विचारात घेतल्या आणि ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या सोया सुविधा पुरवू नये याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि जाणून बुजून स्वतःच्या मनमानी करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत असणारे त्या तत्कालीन परिस्थितीत त्यांच्या गटात असणारे नगरसेवकांची अडचण व्हावी या उद्देशानं त्यांनी या पत्रकाप्रमाणे अनुक्रमांक 2 आणि 3 हे दोन्ही कामं जाणूनबुजून केलेली नाहीत। यापूर्वी अनुक्रमांक 3 कामासाठी चंदगड नगरपंचायतीमध्ये तिथल्या म्हणजे वॉर्ड क्रमांक 2 रहिवाशांनी नागरिकांनी तशी स्वतःच्या सहीचं पत्रक देखील नगराध्यक्ष सह यांच्या नावानं दिलेलं आहे। 21/9/2022 ते पत्रक त्यांच्याकडे जमा करून देखील आज 1 वर्ष होत आलेलं आहे, त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करून हे
सत्ताधारी म्हणून नगराध्यक्ष तत्कालीन सर्व त्यांच्या सोबत असणारे सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक आणि अधिकारी हे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात। त्यामुळे माननीय बाळासाहेब भाजणकर यांनी जे काही आंदोलन छेडलं आहे हे उपोषण करण्यासाठीचं, त्यांच्या उपोषणासाठी माझा चंदगड नगर पंचायतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे। त्यांच्या या कामासाठी मी आज त्यांच्यासोबत इथं उपोषणासाठी थांबलेलो आहे। माझीही प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी यात स्वतःहून लक्ष घालून जे शासन शुद्धीपत्रक 9 जून 2022 आलं आहे त्याप्रमाणे कामकाज करावं। त्यापैकी 6 नंबरचा जो विकास निधी म्हणून दाखवलेला आहे त्याच्यावर मी यापूर्वी आक्षेप घेतलेला आहे, ते काम आक्षेप घेण्यासारखंच आहे। जिथं लोकवस्ती नाही त्या ठिकाणी रस्ता मागणी केलेला आहे, त्यामुळे ते वगळून इतर कामं करण्यात यावी अशी माझी विनंती आहे।